आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात आणि शिवसेना संदर्भात एक सुप्रीम कोर्टात एक महत्वाची सुनावणी झाली. आपण त्या सुनावणीला उपस्थित होता. काय झालं देखील तारीख पे तारीख तुम्हाला पाहायला मिळाली कोर्टाकडे? म्हणजे ज्याची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होत नाही आहे हे बघून थोडंसं नैराश्य. निवडणुकीच्या अगोदर याचा निकाल लागेल असं वाटतं. न्याय देवता एका तराजू एक तराजू घेऊन उभी आहे असं दाखवलं जातं. तो तराजू निश्चल आहे असं होता कामा नये. पण आता जर अवघड सरकार जर पूर्ण त्यांचा कार्यकाळ पूर्ण करताना दिसतंय अशा परिस्थितीमध्ये न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार असं म्हटलं जातं. तुमचं याबद्दल काय मत आहे? माझंही तेच मत आहे. अजित पवारांच्या गटाने 3 आठवडे अजून एक्स्ट्रा मागितले आहेत डॉक्युमेंट सबमिशन करणं आणि त्याच्यामुळे हे कुठे ना कुठे डिले सारखं झालं आहे. असं आहे की त्यांना ह्याच्यातनं पळायचंच आहे ना. त्यांना ह्याच्यात कसंही करून पळ काढायचं आहे आणि त्यांना सहाय्यभूत होणाऱ्या जर गोष्टी घडत असतील तर त्यांना ते अजून वाढवून घेतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.